हिंदू मुस्लिम समाज एकत्रितपणे आपले सण व उत्सव साजरे करत असल्याने दोन्ही समाजात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे पनवेलमध्ये दोन्ही समाजात असलेली एकोप्याची भूमिका ही अत्यंत कौतुकास्पद आहे। पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पुढाकाराने यंदाची ईद ए मिलाद हा सण 28 सप्टेंबरला न साजरा करता मुस्लिम बांधव 29 सप्टेंबर रोजी साजरा करत असल्याने आज या दोन्ही समाज बांधवांचा एकत्रित सत्कार करताना मला आनंद होत असल्याचे मत सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आयोजित बैठकी दरम्यान केलं आहे। अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे सण 28 सप्टेंबरला एकाच दिवशी साजरे होणार आहेत, परंतु मुस्लिम बांधवांना केलेल्या आवाहनानुसार त्यांनी ईद ए मिलाद हा सण 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी विशेष बैठक आयोजित करून मुस्लिम बांधवांचा जाहीर सत्कार केला। पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत ईद ए मिलाद निमित्ताने मिरवणुकांचे आयोजन केले होते। पनवेल शहर पोलिसांनी सामाजिक सलोखा अबाधित राखण्याकरिता आणि दोनही सण शांततेत पार पाडावेत यासाठी मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या मिरवणुका 29 सप्टेंबर रोजी साजरी करणार असल्याचे जाहीर केले। सामाजिक सलोखा अबाधित राखण्याकरिता मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आयोजकांनी स्वागत केलं आहे। पनवेल शहर पोलीस ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मुस्लिम बांधवांचा जाहीर सत्कार केला। पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान यांच्यासह पनवेल परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। सदर दोन्ही कार्यक्रम 28 तारखेला एकाच दिवशी आल्यामुळं माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर यांनी सर्व पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की मुस्लिम बांधवांना विनंती करावी की सदर कार्यक्रम एकाच दिवशी न ठेवता 29 तारखेला त्यांनी ईदच्या मिरवणुका केल्या तर बरे होईल। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय DCP पंकज डहाणे साहेब व वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्व पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांच्या भागातील ईद मिरवणूक असणाऱ्या ईदचे जे पदाधिकारी होते ईद मिरवणूकचे त्या सर्वांना बोलवून त्यांना विनंती केली की आपण सहकार्य करावे आणि 28 च्या ऐवजी 29 तारखेला मिरवणूक ठेवावे। सर्वांनी 1-2 दिवसाचा वेळ मागून त्यांच्या तासात चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला आणि मोठ्या उत्साहाने सांगितले की साहेब आम्ही तयार आहोत 29 तारखेला सर्व मिरवणूक आम्ही शांततेत पार पाडू आणि 28 तारखेला गणपती बाप्पाचे विसर्जन असल्याने आम्ही हिंदू बांधवांना सहकार्य करू आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनात मदत करू असे त्यांनी निर्णय घेतल्यामुळे सदर निर्णय झाला व त्यांचे सर्व मिरवणूक नवी मुंबई आयुक्तालयात 29 तारखेला शिफ्ट झालेले आहेत।